म्हणजे शेतकऱ्यांशी तुमचा काही संधान असेल किंवा टोमॅटोवाला म्हणजे 60 रुपये आहे ते किंवा 40 रुपये तुम्ही बोर्ड लावला तर 2 मिनिटं पैसा काही चालणार नाही तुमची फक्त तुम्हाला ते प्लॅनिंग सुद्धा करावं लागेल. आपला एकच आहे की आम्ही 2 मिनिटं सांगितलं की आपला म्हणजे कन्सेप्ट काय आहे की आपल्याला दर मध्ये किरण सामान लागतं म्हणजे आपण कुठून कुठं घेतो आपल्याकडे तेच किरण सामान जे आपण बाहेरून घेतो म्हणजे ब्रँडेड अनब्रँडेड सगळ्या वस्तू आपल्याकडे आहेत पण बाहेर काय मिळतं ते आपण देतो महिलांसाठी का मग आपण जर सामान घेतलं बाहेर डिस्काउंट मिळतं म्हणजे फक्त 50% डिस्काउंट मिळतं 3%, 5%, 10%, 15% असं अपटू 50% स्पॉट डिस्काउंट जर दिला म्हणजे पहिला फायदा झाला. दुसरा फायदा आपण अजून काय घेतला की त्यांना आपण आपल्या काही ऑफर असतात जर समजा दुकानामध्ये आपण 1 रुपये घेतला तर 10 रुपये द्यावं 10 घेतले तर 100 रुपये घेणार पण आपल्याकडे तेच 10 रुपये 97 रुपये घेणार आणि 1 रुपये फ्री ते 10 रुपये फ्री म्हणजे 13 रुपयाचा फायदा आपण लगेच देऊ अशा आपल्याकडे अनेक फिरायला ऑफर असतात 1 फ्री 2 फ्री 3 फ्री 10 फ्री असा 2 फायदे तिसरा फायदा काय पण देतो ग्राहकांना त्यामध्ये आपल्याकडे आकर्षक दर महिना बक्षीस असतं. समजा 3000 रुपये सामान जर घेतलं तर आपण एक स्कूल बॅग स्कूलचा एक चालू आहे स्कूल बॅग बक्षीस देतो. 5 रुपये सामान जर घेतलं तर अजून काय दुसरं बक्षीस असं तर दर महिना बक्षीस असतं म्हणजे तुमचं होते ग्राहकांसाठी. चौथा फायदा काय की आपण घरपोच सामान पण पोहोचतो म्हणजे डिलिव्हरी पण होऊन देऊ फ्री पण कमीत कमी 2000 रुपये सामान त्यांनी घ्यायला पाहिजे म्हणजे फक्त डिलिव्हरी पण घेऊ. आणि पाचवा फायदा जर तुम्ही बोललात की आपल्याकडे एक भावनिक म्हणजे एक भावनिक दृष्टीकोन जर आपण बघितलं की आतापर्यंत आपण सामान घेतलं दुसऱ्यांच्या दुकानातून पण आज जे आपण सामान घेऊन ना ते महाराष्ट्र मार्केट आणि हे कोणाचं आपलं आपण हक्काने सांगू शकतो की महाराष्ट्र मार्केट हे माझे दुकान आहे मी माझे दुकान सांगून एक वेगळा आनंद म्हणजे भावनिक हे झालं. आणि सहावा त्यामध्ये फायदा एक सर्वात मोठा असायचा की आपण रेफरन्स देतो जर आपल्याकडे क्लायंटनी 1-3 महिने सामान जर खरेदी केलं तर त्यांना आपण 3-4 महिन्यापासून सामान फ्री देतो लाईफ टाईम फक्त आपल्याला डिलिव्हरी चार्ज देतो नाही सामान त्यांना फ्री मिळणार फक्त 2-3 महिने आपल्याला सामान घेतलं मग ते कसं त्यांना आपण रेफर देतो रेफर की समजा एक्झाम्पल घ्या की तुम्हाला सामान चांगलं वाटलं तर तुम्ही आपले मित्र नागरिकांना सांगता मल्टीलेवल मार्केटिंग मल्टीलेवल नाही रेफर वन टाईप होतं रेफर म्हणजे समजा की आपण सामान घेतलं मी दुसऱ्याला सांगितलं म्हणजे रेफर लेवल मुंबई ग्राहक रेफर त्याच्यामुळे काय होतं की आपण इथे एक 10 कस्टमर आपलं सामान फ्री होऊ शकतो त्या माध्यमातून ते बाकीचं